गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आता जस्ट माझी आंघोळ झाली, पण आंघोळीला मला जाग्या पाणी भेटलं, टॉवेल भेटला, बनियल पण भेटला, आणि आंघोळ झाल्यानंतर मला अंडरपॅन्ट पण पूजेने आणून दिली जाग्यावरती. म्हणजे सगळ्या गोष्टी मला जाग्यावरती भेटल्या. म्हणजे थोडक्यात जवळजवळ आमची भांडणं मिटल्यास जमा आहे. म्हणून मी आज हा ब्लॉग करतोय स्टार्टअप ब्लॉगची. आणि बघा, जरी भांडणं मिटली असेल तरी काही गोष्टी हातानेच कराव्या लागतात. ती म्हणजे तुम्हाला सांगतो, ही तर इकडे बसली आहे, मला माझ्या शर्टला प्रेस करायची. तर ही बघा, ही आहे नवीन पद्धतीची प्रेस इस्त्री. काय म्हणते त्याला, याला काय म्हणतात काय माहिती, पण ही असं दाबायची येत नाही, इथून समोरून वाफ निघती, सरळ इस्त्री होती. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं, तर त्याला पाणी भरू आपण. इकडे बघा, मी इथं स्विचला ही वायर लावली आणि हे चालू केले. बघा, तर अशी लाईट लागते. याच्यात पाणी जे आहे ते पाणी गरम होतं आणि समोरून वाफ निघते. ही अशा प्रकारचे वाफ निघते आणि वाफ आहे ना, असा शर्ट अडकवायचा आणि याला प्रेस मारायचा. एक नंबर प्रेस होते, मी तुम्हाला दाखवतो, कारण एक हातात मोबाईल आहे, एक हातात हे, मला जमा नाही. दाखवतो तरी तुम्हाला. काय झालं बाळा, काय दूध सांडलं का? येत जा, येत. काय झालं, आलो लो लो, काय झालं, गप चल आपण इस्त्री करू. आता याला एक माणूस पकडायला लागल, दर पूजे. आता इस्त्री करून दाखवतो तुम्हाला. बघितलं का भांडणं मिटल्याचा फायदा, ही मदतीला होती ना. तर ही असं असं समोर. ओके, एक नंबर. वर्धन 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 आलं. म्हणजे नवऱ्याने बायकोला मदत केली ना, बायको सुद्धा नवऱ्याला मदत करते. जसं की मी बघा, भांडणं मिटले की हिला ब्युटी पार्लरला घेऊन गेलो. आता हा त्याला पार्लर मला शिकवायला लागली. आता लय आता हुशार झाली ना तू. मित्रांनो, अशा पद्धतीने इस्त्री केली बरं का, पण जॅम ताप झाला मनासारखी इस्त्री झाली नाही. ही इस्त्री जी आहे ना, फक्त बायांच्या कामाची, त्यांना साडी प्रेस करायला एक नंबर इस्त्री. गड्यांच्या कामाची काय वस्तू नाही, कारण लय ताप पडतो इस्त्री करायला. आणि एक माणूस मदतीला लागतोय शर्ट धरायला. आणि कसं आहे माहिती का माणसांचं, ज्या गोष्टीत लय ताप होतो त्या गोष्टीच्या नादीच लागत नाहीत. बायांना काय दिवसभर त्यालाच खेळत बसते ना. त्यामुळं आता मी ह्यांना बघत इस्त्री करणार, डायरेक्ट करणार. तर अशा इस्त्रीने तर चला, नाश्ता पाणी झाले आणि आता मी जरा बँकेत चालू, थोडस काम आहे. पण बघा, नेहमीप्रमाणे कृष्णा पुन्हा माग लागलाय. अरे बाबा, जा आणला का, मी आलो लगेच. जा बावड्याला घेऊन जा, जा जा जा, किती खाऊ आणलाय. जा खाऊ आणलाय काकाने, जा. हा खाऊ आणलाय, खाऊ म्हणले की खावलेलं हवर आहे. आणि असा हा ब्लॅक शर्ट आहे, कसा वाटतो नक्की सांगा. जस्ट मी बँकेत गेलतो तवर तर मागून पूजाचा फोन आला. वहिनींच्या पोटा दुखायला लागला अचानक, आणि भाऊ पण गावाकडे गेला, थोडस काम आहे. तर मी बँकेतलं काम सोडून घरी आलोय जस्ट आता. तर आता वहिनींना घेतोय, हॉस्पिटलला जातोय मी. पूजेची जिथं पहिली ट्रीटमेंट चालू होती तिथंच वहिनींना पण चालवलं आहे. आणि पूजेला पण ते कसलं टी टी बी टीचं इंजेक्शन असतं ते पण द्यायचं होतं. तर आता एका हेल्पर दोन कामं करून घेतो. पूजाचं पण गोळ्या संपल्यात, वहिनींना पण तिथं चेकअप करतो. बारामतीमध्ये कोकरे डॉक्टर्स हॉस्पिटल आहे तिकडे. चला चला वहिनी, बसा. आताच हॉस्पिटलमधून आलो. वहिनींच्या पोटात दुखत होतं, वहिनींना पण चेकअप केलं, गोळ्या वगैरे लिहून दिल्यात. आणि पूजाला पण ते टी टीचं इंजेक्शन घेतात ते एक दिले. आता डायरेक्ट याला 17 महिन्यात बोलवलं आहे. आणि वहिनींना तर का आता 8 महिन्यात चालेल, डायरेक्ट बेबीज होईल. तर चला आता घरी जाऊ. अशा थंड वातावरणामध्ये पावसामध्ये गरम गरम शेंगाचा आनंद घेऊ. तर चला. अयो बघू, वाव. तर अशा गरमागरम शेंगा खातोय कृष्णा, है ना. कशा लागतात मला, कशा लागतात, छान छान लागतात. कुठं फोडतोय, फोडलं कृष्णा, फोडलं. द्या मग मला, द्या. पप्पा कोणाचा, पप्पाला आपे कोण देणार, दे लवकर. चल घ्या, घ्या आपे. हा थँक्यू.
ए थाम कृष्ण थाम थाम इकड़े इकड़े या इकड़े पुढे या चल या 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 ये लो का ओके ओके का मन वीडियो लाइक करा तर आता आम्ही चाललोय सुभद्रा मॉल इथे पजूत प्यायला आणि सँडविच खायला. काय खायचं बा? सँडविच. हा सँडविच खायला चाललोय आम्ही. झाली का चला? चला बाय मन. काय बाबा? हा गिअर का? गिअर तसा टाकायचा असतो पहिला गिअर. सरळ सरळ टाकला टाकला बा टाकला टाकला ओके गाडी पुढे चालू. हा माग माग रिवर्स रिवर्स टाक घेर रिवर्स रिवर्स टाक असं. हा असं ह्यो रिवर्स घेर फरला. स्टिअरिंग फुल फिरव फुल 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 ओके ओके का ओके ओके. पहिला गिअर टाक चल लवकर पहिला गिअर टाक पहिला गिअर टाक की बाळा. हा हा हे झालं न्यूटन पहिला गिअर पुढं 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 शाबास गुड. जाऊ दे का जाऊ दे जाऊ दे. हा सरळ 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 जाऊ दे सरळ सरळ कर सरळ कर सरळ कर. एकदा वायपर मार पाणी पुस काचवच काचवच पाणी पुस पाणी पुस. शाबास हुशार आहे माझं पोरग. जाऊ दे का. हा दुसरा गिअर टाकतो का. हा हा शाबास थँक्यू बाळा थँक्यू. बस 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 बाळा गाडी उडून जाईल उडून जाईल गाडी. हा हा चला ओके. हा तू चालवतो चालो. हा असे वळवतो वळव. बिस्किट बिस्किट खाल ठेव बिस्किट हिथे ठेव पुन्हा खा. वळव वळव. बस 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 सरळ 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 कर. हा कुठं? हा तिकडे जायचं आपल्या. सरळ सरळ जाऊ दे. होय बाळा तिकडे जायचंय. सरळ 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 गिअर टाक दुसरा. चल 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 ओके. डायरेक्ट तिसराच टाकला नका तो दुसरा टाकायचं सोडून. एक नंबर माणूस. समोर बाग ऍक्सिडेंट होईल. टाक टाक गिअर. बस आता लय चालवली आता हायवेला जायचं. चला नाहीतर आम्हाला तुम्ही वर पोहोचा. चला सर बस करा. कृष्ण इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. कुठे आलोय आपण? सँडविच खायला. तर आता येताना कृष्णाने गाडी चालवली आणि आता सँडविच खाण्यासाठी आम्ही इथं आलोय कॅफे 7 मध्ये बारामती मध्ये. इकडे बसतोय कृष्ण. काय आता आलो आम्ही सँडविच खाऊन घरी. तर आपल्याला एक पार्सल आलंय इकडे बघा पार्सल. तर ते पार्सल खूप मस्त आहे आणि त्या पार्सलचं अनबॉक्सिंग मी करणार आहे उद्या. तर त्याच्यामध्ये आहे आपलं गिम्बल. मोबाईलसाठी मी गिम्बल मागवलं आहे. DJIचं आहे OM5 5,250 रुपयाचे. तर मी त्याची अनबॉक्सिंग दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहे स्पेशल. तर तुम्ही बघायला विसरू नका.